नमस्ते फ्रेंड्स, आज आपण पोहे आणि रवा वापरून भन्नाट असा नाश्ता बनवतोय. पाहता क्षणी अगदी कोणालाही खाण्याची इच्छा होईल असा हा नाश्ता बनवून तयार होतो. बनवायला तर खूपच सोपा आहे, घरातीलच साहित्यांपासून बनवून तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम असा हा नाश्ता बनतो. नाश्ता म्हटलं की शिरा, पोहे, उपमा हे आलेच. आगळ्या वेगळ्या आणि चमचमीत अशा नाश्ता रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात. पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही माझ्या सर्वच रेसिपीज आवडीने पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर बाजूलाच असलेले बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीज पाहताही येतील. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आगळा वेगळा आणि चमचमीत असा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पोहे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत. रेग्युलर नाश्ता बनवण्यासाठी जे आपण पोहे वापरतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने हे पोहे धुवून घ्यायचे आहेत, कारण यामध्ये बऱ्याच वेळेला पावडर वगैरे मिक्स केलेली असते. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे हे पोहे धुवून झाल्यानंतर पोहे पूर्णपणे बुडतील इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पोहे असे पाण्यामध्ये भिजवल्यानंतर बोटांच्या बाजूनी आपल्याला पाण्याचा स्पर्श झाला पाहिजे इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचे. 10 मिनिटे हे पोहे छान भिजून घ्यायचे, तोपर्यंत इथे पुढची प्रोसेस करूया. नाश्त्यासोबत खाण्यासाठीची चटणी इथे तयार करूया. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं इथे असं बारीक कट करून घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्या, लसूण घ्यायचे आणि ताजी हिरवीगार अशी कोथिंबीर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आता सर्व साहित्य इथे मी मिक्सर जार मध्ये काढून घेते. ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही इथे सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल. आता लगेचच या चटणीमध्ये मीठही घालून घ्यायचंय, म्हणजे मग चटणीला रंग खूप छान येतो. अगदी थोडंसं पाणी घालायचंय आणि ही चटणी आपल्याला छान अशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. अगदी याच पद्धतीने परफेक्ट मस्त अशी ओल्या नारळाची चटणी आपली इथे बनून तयार झालेली आहे. चटणीची थिकनेस कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे केली तरीही चालेल. तुम्हाला जर का पातळ चटणी हवी असेल तर यामध्ये आणखी पाणी ऍड करायचं आहे. आता इथे आपले पोहे भिजून तयार झालेले आहेत. आता यामध्ये एक वाटी रवा घालायचा आहे. ज्या वाटीने आपण पोहे मोजले त्याच वाटीने इथे मी रवा घेतलेला आहे. रवा जाड किंवा बारीक असा कुठलाही चालेल. आता चमच्याने आपल्याला 4 चमचे दही घालायचं आहे. दही शक्यतो ताजं असावं, आंबट नसावं. दह्याऐवजी तुम्ही इथे ताकाचा वापर केला तरीही चालेल. आता हे सर्व साहित्य चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. चिली फ्लेक्समुळे टेक्स्चर खूप छान येतं. त्यानंतर 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे सर्व साहित्य व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर तो 10 मिनिटं पुन्हा आपल्याला भिजवून घ्यायचाय. 10 मिनिटांनंतर अगदीच व्यवस्थित आपलं हे मिश्रण भिजलं गेलेलं आहे. हातांच्या मदतीने संपूर्ण हे मिश्रण कुस्करून घ्यायचंय आणि याचा जो आहे अगदी मऊसूत आपल्याला पिठाचा गोळा मळवून घ्यायचाय. अगदी कोणालाही बनवता येईल आणि ठरवलं तर काही मिनिटांमध्येच हा नाश्ता बनवून तयार होतो. घरातीलच साहित्य वापरून हा नाश्ता आपण बनवत असल्यामुळे तुम्हालाही अगदी पटकन लगेचच बनवताही येईल. लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ अगदी मऊ भिजवून घ्यायचंय, कारण रवा जो आहे तो पूर्णपणे पाणी शोषून घेतो आणि यामध्ये भरपूर असं पाणीसुद्धा ॲड होऊ शकतो नंतर. त्यामुळेच मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये थोडं थोडंसं लागेल तसं पाणी घाला, एकदम पाणीही घालू नका, नाहीतर मग हे पीठ जे आहे ते पातळ होऊन जाईल. नेहमी नेहमी उपमा आणि पोहे खाऊन तुम्हाला जर का कंटाळा आला असेल तर या पद्धतीचा वेगळा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता. पौष्टिक आणि चविष्ट असा हा नाश्ता बनवून तयार होतो. ना डाळ तांदूळ भिजून घ्यायचं टेन्शन, ना मिक्सरमध्ये दळायचं. त्यामुळे या पद्धतीचा आगळा वेगळा नाश्ता असा अगदी मुलंही आवडीने आणि चवीने खातात. आता इथे आपलं छान मऊसूत पीठ भिजून झालेलं आहे. मी दाखवते त्या पद्धतीने हातावर पिठाचं काही पोर्शन घ्यायचंय आणि ह्याचे गोलगोल आकाराचे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. गोळे बनवल्यानंतर असं त्याला चपटा आकार द्यायचा आहे आणि बोटांच्या मदतीने मध्ये असं छिद्र करून घ्यायचंय, म्हणजे मेदू वड्याचा शेप यांना बनवून तयार होतो. अगदीच मेदू वड्यासारखा शेप बनवून तयार झाल्यामुळे मुलं तर अतिशय उत्सुकतेने आणि आवडीने हा नाश्ता अगदी संपवतात. सेम पद्धतीने इथे मी आणखीन एक तुम्हाला वडा बनवून दाखवते. हातांवर असं पीठ वळवून घेतल्यानंतर त्यामध्ये बोटांच्या मदतीने छिद्र करायचं आहे. सेम पद्धतीने इथे मी सर्वच हे वडे या पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. आता पुढची स्टेप करूया. तर त्यासाठी इथे मी स्टीमरमधली एक प्लेट घेतलेली आहे. तुमच्याकडे जर का अशी प्लेट नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे चाळणीचा वापर केला तरी पण चालेल. संपूर्ण प्लेटला तेलाने छान ग्रीसिंग करून घ्यायचंय, म्हणजे जो आपण नाश्ता बनवणार आहोत ना तर तो प्लेटला चिकटणार वगैरे नाही आणि अगदीच मस्त हे वडे जे आहेत ते वाफवून निघतील.
एकाच वेळेला प्लेटमध्ये जितके हे मावतील किंवा त्यावरती तुम्ही डबल ठेवले तरीही चालेल. फक्त त्या खालच्या वड्यांना तेलाने हात लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मात्र तुम्ही इथे एकावर एक हे वडे जरी ठेवले ना तरी पण चालेल. अजिबात ते चिटकत वगैरे नाही, अगदीच मस्त असे हे वाफवले जातात. 10 मिनिटं आपल्याला बरोबर टायमिंग सेट करून वाफवून घ्यायचे आहेत. मध्ये मध्ये अजिबात झाकण ओपन करायचं नाही. स्टीमरमध्ये मी खाली पाणी ठेवलेलं आहे. स्टीमरच्या ऐवजी तुम्ही इथे कढई ठेवली आणि कढईवरती चाळण ठेवून सुद्धा वाफवून घ्यायचे तरी पण चालेल. किंवा मग कुकरमध्ये चाळण ठेवायची आणि कुकरच्या डब्यामध्ये किंवा कुकरमध्ये खाली पाणी ठेवायचं. बिना शिट्टी लावताच आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण ढोकळा बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने. अजिबात चिकटले वगैरे नाहीयेत किंवा तुटले नाहीयेत. मस्त असे हे वडे वाफवले गेलेले आहेत. परफेक्ट. लगेचच पुढची प्रोसेस करूया. एक जाड तळाची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे. त्यामध्ये तेल घालायचंय. जिरे आणि मोहरीची छान फोडणी घालायची आहे. मोहरी छान तेलामध्ये फुटू द्यायची म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो आणखीन उतरतो. कढीपत्त्याची अशी पानं मी तोडून घातलेली आहेत. म्हणजे मुलं काय करतात ना, कढीपत्ता लगेच बाजूला निवडून काढतात. असं होऊ नये यासाठी त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे. त्यानंतर 1/2 चमचा हळद घालायची आणि 1/2 चमचा लाल तिखट घालायचे. तुमची मुलं जर का तिखट कमी खात असतील तर तिखटाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी पण चालेल. चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचंय आणि हे जे आपण सर्वच वडे बनवले होते वाफवून घेतलेले तर ते या कढईमध्ये घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि संपूर्ण हे जे वडे आहेत ना ते असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे कढईमध्ये. अगदीच झटपट 2 ते 3 मिनिटांमध्येच हे वडे परतून असे तयार होतात. हिंग आणि मोहरीचा जो स्वाद आहे ना तो अप्रतिम उतरतो. सतत एकसारखं 2 ते 3 मिनिट आपल्याला हे फ्राय करूनच घ्यायचे आहे की नाही. मग सोपा झटपट आणि चमचमीत असा नाश्ता. ना डाळ तांदूळ भिजवायचं टेन्शन, ना हे वडे तळायचं टेन्शन. अगदीच मस्त हेल्दी असा नाश्ता बनून तयार होतो. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर नक्की करा. व्हिडिओला लाईक करा. चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.